शिर्डीमध्ये श्री रामनवमी उत्सवानिमित्त उत्सवाच्या प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी आणि वीणेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माननीय जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती सिद्धराम सालीमठ यांनी पोथी, संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा घेऊन, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आणि प्रशासकीय अधिकारी विठ्ठलराव बर्गे यांनी श्रींची प्रतिमा घेऊन सहभाग घेतला आहे. यावेळी संस्थांच्या मुख्य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी मंगला हांडे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, तसेच प्रभारी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त हे मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्री साई चरित्र या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती सिद्धराम सालीमठ यांनी प्रथम अध्याय वाचन करून केला होता. तसेच श्री रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिरात जिल्हाधिकारी तथा तदर्थ समितीचे सिद्धराम सालीमठ यांनी श्रींची पाद्यपूजा देखील केली. श्री रामनवमी उत्सवानिमित्त दानशूर साईभक्त व्यंकट सुब्रमण्यम बेंगलोर कर्नाटक यांच्या देणगीमधून मंदिर आणि परिसरात फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.